नमस्कार, मी माणिक दौलत बोरसे, 12वी अर्थशास्त्र, श्रीरामपूर महाविद्यालय, श्रीरामपूर। आज आपण विद्यार्थी मित्रांनो 12वी अर्थशास्त्रामधील प्रकरण क्रमांक 8, आज त्या प्रकरणामध्ये, आता त्या प्रकरणाचा आपण सार्वजनिक वित्त व्यवहारातील सार्वजनिक भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार हे जे प्रकरणाचं नाव आहे त्या सार्वजनिक वित्त व्यवहारातील काही प्रमुख घटकांचा आपण विचार करणार आहे। त्या प्रमुख घटकांमध्ये सार्वजनिक खर्च हा जो पहिला घटक होता त्या घटकाचा विचार आपण यापूर्वी केलेला आहे। याच्यानंतर आपल्याला दुसरा जो महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे सार्वजनिक उत्पन्न। आता सरकारला विविध मार्गांनी जे उत्पन्न प्राप्त होतं त्याला आपण सार्वजनिक उत्पन्न म्हणतो। आज आपण सार्वजनिक उत्पन्न या विषयी आपण चर्चा करणार आहे। त्या सार्वजनिक उत्पन्नाचे सरकारच्या माध्यमातून दोन मार्ग त्या ठिकाणी निश्चित केलेले, एक कर उत्पन्न आणि करेत्तर उत्पन्न। या दोन्ही माध्यमातून सरकारला सार्वजनिक उत्पन्न हे प्राप्त होतं। आता करांमध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर या दोन करांच्या आकारणीतून सरकारकडं उत्पन्न हे प्राप्त होतं। त्यानंतर जो दुसरा मार्ग आहे करेत्तर उत्पन्न, म्हणजे करांच्या व्यतिरिक्त इतर मार्गाने जे उत्पन्न मिळतं त्याला आपण करेत्तर उत्पन्न म्हणतो। त्या करेत्तर उत्पन्नामध्ये त्याचे सुद्धा वेगवेगळे मार्ग आहे। त्याच्यामध्ये शुल्क, दोन सार्वजनिक वस्तू व सेवांची किंमत, तीन विशेष अधिभार, चार दंड व दंडात्मक रक्कम, पाच भेटी अनुदाने देणग्या, सहा विशेष कर, सात कर्जे। या सर्व माध्यमातून सार्वजनिक उत्पन्न हे सरकारला मिळत असतं आणि सार्वजनिक उत्पन्न जेवढं जास्त प्रमाणामध्ये सरकारला प्राप्त होईल तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये सरकारच्या माध्यमातून समाज हितासाठी तो मोठ्या प्रमाणामध्ये ते उत्पन्न खर्च केलं जातं आणि उत्पन्नावरच आधारित हा खर्च असतो। जेवढं उत्पन्न जास्त तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये समाज हितासाठी सरकारच्या माध्यमातून हा खर्च होतो आणि खर्च म्हणजे वेगवेगळ्या योजना उपक्रम त्यातून राबवले जातात आणि त्या उपक्रमांच्या माध्यमातून समाजाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या गोष्टी त्यातून निर्माण केल्या जातात। त्यामुळं आपल्याला आज सार्वजनिक उत्पन्न या घटकाचा या ठिकाणी विचार करायचा आहे। आता सार्वजनिक उत्पन्न कशाला म्हणायचं? आता शासनाला विविध स्रोतांद्वारे मिळणारे एकूण उत्पन्न म्हणजे सार्वजनिक उत्पन्न होईल। अर्थशास्त्राच्या अभ्यासात जे स्थान उत्पादनाचे आहे तेच स्थान सार्वजनिक वित्त व्यवहारात सार्वजनिक उत्पन्नाचे आहे। म्हणजे ह्या सार्वजनिक उत्पन्नाला सुद्धा खऱ्या अर्थाने शासकीय पातळीवर मोठं महत्त्वाचं स्थान हे देण्यात आलेले। आता सार्वजनिक उत्पन्नाची गरज सार्वजनिक खर्चामुळे निर्माण होते। म्हणजे सरकारला वेगवेगळ्या मार्गांनी जो खर्च करावा लागतो त्यासाठी सार्वजनिक उत्पन्नाची आवश्यकता असते आणि सरकारला जर जास्त उत्पन्न मिळालं तर सरकार समाज हितासाठी विविध प्रकारच्या योजनासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये राबवू शकतं किंवा त्या योजनांवर मोठा खर्च करू शकतं। तर अशा पद्धतीने आपल्याला सार्वजनिक उत्पन्नाचा वापर समाज हितासाठी हा सरकारच्या माध्यमातून केला जातो। तर आज आपल्याला सार्वजनिक उत्पन्नाचे स्रोत पाहिजे। आता सार्वजनिक उत्पन्न जे सरकारला प्राप्त होतं ते
प्राप्त होण्याचे कोणते मार्ग आहे किंवा कोणते स्रोत महत्त्वाचे आहे त्या स्रोतांचा आपण या ठिकाणी विचार करणार आहे. आता त्या स्रोतांमध्ये पहिला स्रोत आहे कर उत्पन्न. आता बघा कर उत्पन्न टॅक्स. आता सरकारच्या दृष्टिकोनातून सरकारला जास्तीत जास्त उत्पन्न प्राप्त व्हावं म्हणून सरकारच्या माध्यमातून विविध वस्तूंवर सेवांवर कर आकारला जातो आणि त्या कराच्या माध्यमातून सरकारकडं मोठं उत्पन्न त्या ठिकाणी गोळा होतो. तर आपल्याला कर म्हणजे नेमकं काय त्या कराची आपण जर व्याख्या पाहिल्या तर आपल्याला कर ही संकल्पना समजण्यास मदत होईल. आता प्राध्यापक टॉसिंग यांनी जी कराची व्याख्या केलेली आहे ती या प्रकारची बघा. शासनाकडून लागू केलेले इतर आकार आणि कर यामधील फरकाचा मुख्य गाभा असा की करदाता आणि शासन यांच्यात थेट लाभाचा व परताव्याचा अभाव असतो. आता या व्याख्येतून आपल्याला असं सिद्ध करता येतं की सरकारकडून कर हा वसूल केला जातो परंतु ज्याच्याकडून सरकार कर वसूल करते त्या व्यक्तीला सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची सवलत किंवा थेट लाभ असा दिला जात नाही. म्हणजे ज्याचं उत्पन्न जास्त असेल त्याच्याकडून सरकार थोड्या प्रमाणामध्ये कर आकारून त्याच्या उत्पन्नातील काही भाग हा काढून घेते परंतु त्या व्यक्तीला मात्र सरकारच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचा लाभ किंवा परतावा म्हणजे इतर मार्गांनी सरकारकडून त्या व्यक्तीला काहीतरी त्या दृष्टिकोनातून पैसे किंवा इतर गोष्टी मिळतील या प्राप्त दिल्या जात नाही किंवा केल्या जात नाही. तर ही जी व्याख्या होती ती पहिली. आता दुसरी व्याख्या बघा सेलिंगमन यांची. ती व्याख्या आपल्याला समजण्यास खऱ्या अर्थाने सोपी. कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीने शासनाला दिलेले सक्तीचे देणे म्हणजे कर. आता बघा ह्या व्याख्येचा आपण जर थोडक्यात अर्थ काढला तर या व्याख्येचा असा अर्थ होतो की आपण जे सरकारला कराच्या माध्यमातून उत्पन्न आपण देतो किंवा आपल्या उत्पन्नाचा काही भाग सरकार काढून घेतं परंतु ते उत्पन्न काढून घेत असताना सरकारकडून आपल्याला कुठल्याही प्रकारचा लाभ हा मिळत नाही किंवा लाभाची अपेक्षा त्या व्यक्तीने ठेवायची नाही असा त्याचा इथं अर्थ निघतो. तर आता कर हे या स्वरूपाच्या व्याख्येच्या माध्यमातून आपण त्यांचं स्पष्टीकरण केलं. आता कराची काही वैशिष्ट्ये आपल्याला आढळतात त्या वैशिष्ट्यांचा आपण थोडक्यात उल्लेख करू. आता बघा कराची वैशिष्ट्ये. आता कर शासनाला द्यावयाचे सक्तीचे देणे असते. आता ज्याचं उत्पन्न जास्त असेल त्याच्याकडून सरकार सक्तीने कर वसूल करते आणि वसूल केलेला कर समाजहितासाठीच वापरला जातो. नंतर बघा समाजहितासाठी सरकारला खर्च करावा लागतो तो भागवण्यासाठी सरकार करदात्याकडून कर आकारते. आता विविध योजना पूर्ण करण्यासाठी सरकारला निधीची आवश्यकता असते म्हणजे पैसा हा घटक महत्त्वाचा असतो आणि तो प्राप्त करण्यासाठी ज्यांचं उत्पन्न जास्त आहे अशा व्यक्तींवर काही प्रमाणामध्ये कर आकारून त्यांचं उत्पन्नाचा भाग हा काढून घेतला जातो कराच्या रूपाने आणि तो काढलेला भागच खऱ्या अर्थाने सरकारच्या माध्यमातून विविध योजनांवर खर्च केला जातो. म्हणजे इतरांनी दिलेला जो कर असतो तो कर सरकारचं महत्त्वाचं ते उत्पन्न असतं. 3 कराच्या मोबदल्यात करदात्याला सरकारकडून कोणताही थेट आणि प्रमाणशील लाभ किंवा सेवा घेण्याचा अधिकार नसतो.
आता काही लोक म्हणतात की आम्ही सरकारला कर भरतो, कर भरतो म्हणजे काही सरकारवर तुम्ही उपकार करत नाही, परंतु सरकारचा तो अधिकाराचे तुमच्या संपत्तीतून थोडाफार तुम्ही जर सरकारला मोबदला दिला किंवा लाभ दिला किंवा आपण काही हिस्सा दिला तर तो सरकारचा अधिकार असतो आणि त्या अधिकाराखाली सरकारच्या माध्यमातून कर हे घेतले जातात आणि त्या कराच्या रकमा किंवा कराचा पैसा समाजहितासाठीच लोकांसाठी वापरला जातो. त्याच्यामुळं आपण कर भरतो किंवा सरकारने म्हण आम्ही कर भरल्यामुळं सरकारने आम्हाला अशा अशा सवलती किंवा या प्रकारचा फायदा करून दिला पाहिजे अशी अपेक्षा लोकांकडून ठेवली जाऊ नये ही सुद्धा गोष्ट त्यामध्ये आपल्याला नमूद करता येते. आणि चौथं वैशिष्ट्य म्हणजे कर उत्पन्न मालमत्ता किंवा वस्तूंवर व सेवांवर लागू केला जातो. आता कराचं उत्पन्न हे जे आपल्याकडे जी मालमत्ता असते किंवा ज्या वस्तू असतात त्या वस्तूंवर तो कर आकारला जातो. तर अशा पद्धतीने कर आकारताना या गोष्टींची दक्षता शासनाकडून किंवा सरकारकडून घेतली जाते. आता कराची आपण वैशिष्ट्ये पाहिली, याच्यानंतर आपल्याला करांचे प्रकार पाहिजे. करांचे प्रकार पाहत असताना त्या प्रकारांमध्ये कोणत्या गोष्टी येतात किंवा कोणकोणत्या गोष्टींचा समावेश त्या प्रकारांमध्ये होतो हे पाहणंसुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं. आता आपल्याला करांचे प्रकार पाहिजे. आता या ठिकाणी बघा, करांचे प्रकार त्या ठिकाणी दोन आहे, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. आता या दोन्ही माध्यमातून सरकार कराच्या माध्यमातून उत्पन्न गोळा करण्याचं काम करत असतं. तर हे दोन्ही कर सरकारसाठी महत्त्वाचे. त्यामध्ये बघा, आता आपल्याला जो पहिला प्रकार आहे प्रत्यक्ष कर, त्याचा थोडक्यात विचार या ठिकाणी आपल्याला इथं करायचा आहे. प्रत्यक्ष कर हा कर करदात्याच्या उत्पन्न आणि संपत्तीवर दिला जातो. आता बघा, प्रत्यक्ष कर हा सरकारला देत असताना करदात्याचं उत्पन्न किती किंवा त्याची संपत्ती किती त्याच्या उत्पन्नावर किंवा त्याच्या संपत्तीवर आधारित ही कर रचना असते. म्हणजे प्रत्यक्ष कर हा व्यक्तीचं उत्पन्न जेवढं जास्त असेल तेवढ्या अधिक प्रमाणामध्ये प्रत्यक्ष कर त्या व्यक्तीकडून वसूल केला जातो किंवा त्याची मालमत्ता जेवढी अधिक असेल तेवढ्या जास्त प्रमाणामध्ये त्यावर कर आकारून प्रत्यक्ष कराची वसुली त्या ठिकाणी सरकारकडून केली जाते. आता प्रत्यक्ष कराचा भार हा करदात्यालाच खऱ्या अर्थाने सहन करावा लागतो. तो इतरांच्या माध्यमातून हस्तांतरित करता येत नाही. ज्याचं उत्पन्न जास्त असेल किंवा ज्याच्याकडं जास्त मालमत्ता असेल अशा व्यक्तीलाच खऱ्या अर्थाने प्रत्यक्ष कर हा भरावा लागतो. त्या कराचं हस्तांतरण करता येत नाही किंवा इतरांच्या माध्यमातून तो कर आपल्याला वसूल करता येत नाही. तर ज्याचं उत्पन्न जास्त असेल तोच व्यक्ती अशा प्रकारचा कर भरू शकतो. उदाहरणार्थ वैयक्तिक उत्पन्न कर किंवा संपत्ती कर हे प्रत्यक्ष कराचे आपल्याला उदाहरण सांगता येतील. आता याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे अप्रत्यक्ष कर, हा बघा, हा कर वस्तू व सेवांवर लागू केला जातो. हा कर एखाद्या वस्तूचे उत्पादन किंवा खरेदी विक्रीच्या वेळी हा कर आकारला जातो. आता अप्रत्यक्ष कराचा भार करदात्याकडून इतर व्यक्ती किंवा व्यक्तींना हस्तांतरित केला जाऊ शकतो. जसं आपण प्रत्यक्ष कर ज्या व्यक्तीवर आकारलेला आहे त्याच व्यक्तीला तो भरावा लागतो,
त्या पद्धतीचा प्रकार आपल्याला अप्रत्यक्ष करामध्ये दिसत नाही. अप्रत्यक्ष कर हा इतर व्यक्तींच्या माध्यमातून आपल्याला त्या कराचं हस्तांतरण करता येतो. जेव्हा आपण खरेदी विक्रीची व्यवहार करतो त्यावेळेस अशा प्रकारचा हा कर त्याचं हस्तांतरण त्यावेळेस आपल्याला करता येतो. आता बघा, अप्रत्यक्ष कराचा भार करदात्याकडून इतर व्यक्ती किंवा व्यक्तींना हस्तांतरित केला जाऊ शकतो, त्यामुळं निरनिराळ्या घटकांवर त्याचा भार पडतो. आता सर्वात महत्त्वाचा हा ज्या कराचा जो प्रकार आहे त्याला आपण एक विशेष असं नाव दिलेले GST. आता अप्रत्यक्ष कराऐवजी वस्तू व सेवांवर अशा प्रकारचा कर आकारला जातो. अप्रत्यक्ष कराचा तो एक प्रकार आहे GST. आता याच्यानंतर आता आपण कराचे हे दोन प्रकार पाहिले. पहिल्या प्रकारामध्ये प्रत्यक्ष कर म्हणजे काय आणि अप्रत्यक्ष कर. आता अप्रत्यक्ष कर हा आपल्याला हस्तांतरित करता येतो. प्रत्यक्ष कर मात्र ज्या व्यक्तीवर तो आकारलेला आहे त्याच्या उत्पन्नावर आकारलेला आहे त्याच्याकडूनच तो वसूल केला जातो. अप्रत्यक्ष कर मात्र त्या कराचं खरेदी वस्तूची खरेदी विक्री करताना त्याचं हस्तांतरण एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आपल्याला करता येते. आता याच्यानंतर आपल्याला सरकारचं जे सार्वजनिक उत्पन्न आहे ते सार्वजनिक उत्पन्न मिळवण्याचा जो दुसरा प्रकार आहे किंवा दुसरा स्रोत आहे त्या स्रोतामध्ये आपण आता करेत्तर उत्पन्न या घटकाचा विचार करणार आहे. म्हणजे कर सोडून इतर मार्गांनी सरकारला कोणकोणत्या प्रकाराने उत्पन्न मिळतं त्या गोष्टींचा उल्लेख करेत्तर उत्पन्न या संदर्भामध्ये आपल्याला करता येतो. आता बघा, करेत्तर उत्पन्नाचे स्रोत किंवा करेत्तर उत्पन्नाचे कोणते मार्ग हे सरकारला उत्पन्न मिळवून देतात त्या सर्वांचा उल्लेख आता आपल्याला या प्रकारामध्ये करायचा आहे. आता प्रशासन, व्यापारी उपक्रम, देणग्या, अनुदाने इत्यादीद्वारे मिळालेल्या सार्वजनिक उत्पन्नाला करेत्तर उत्पन्न म्हणतात. आता करेत्तर उत्पन्नाची व्याख्या या ठिकाणी सांगितलेली. आता ती व्याख्या बघा, प्रशासन, व्यापारी उपक्रम, देणग्या, अनुदाने इत्यादीद्वारे मिळालेल्या सार्वजनिक उत्पन्नाला करेत्तर उत्पन्न म्हणतात. आता बऱ्याच वेळा सरकारला सुद्धा अनेक लोक देणग्या देतात, त्याच पद्धतीने विविध प्रकारचे व्यापारी उपक्रम राबवले जातात, अनुदाने असतील, या सर्वांद्वारे जे सार्वजनिक उत्पन्न मिळतं त्या सार्वजनिक उत्पन्नाला करेत्तर उत्पन्न म्हणतात. आता कर सोडून इतर मार्गांनी जे उत्पन्न प्राप्त होतं ते म्हणजे करेत्तर उत्पन्न. आता खऱ्या अर्थाने करेत्तर उत्पन्न कोणकोणत्या स्रोतांच्या माध्यमातून सरकारकडे येतं आपण ते जर पाहिले. आता करेत्तर उत्पन्नाचे स्रोत हा प्रकार जर आपण पाहिला तर त्या प्रकारामध्ये बऱ्याचशा महत्त्वाच्या बाबी आपल्याला सांगता येतात. आता करेत्तर उत्पन्नाचे स्रोत, त्या स्रोतामध्ये पहिली गोष्ट आपल्याला लक्षात येते ती म्हणजे शुल्क. आता इथं बघा, सरकारच्या माध्यमातून कर कोणत्याही मोबदल्याशिवाय सक्तीने द्यावा लागतो. आता कर आकारताना कुठल्याही प्रकारचा मोबदला सरकारकडून दिला जात नाही, परंतु कर मात्र सरकारकडून सक्तीने आकारला जातो. तर शुल्क शासनाने पुरवलेल्या सेवांबद्दल दिला जातो. आता जे आपण शुल्क आकारतो सरकारच्या माध्यमातून किंवा सरकार व्यक्तीकडून काही शुल्क घेते तर त्याच्या मोबदल्यामध्ये व्यक्तींना काही सेवासुद्धा दिल्या जातात. म्हणजे सरकारकडून
शुल्काची रक्कम ही विनाकारण किंवा मोफत आकारली जात नाही. शुल्क घेताना शासनाकडून पुरवलेल्या सेवाबद्दलचा तो एक प्रकारचा मोबदला असतो. आता कुठल्या प्रकारच्या सेवा शासनाकडून दिल्या जातात आणि त्या सेवांचा मोबदला शुल्काच्या माध्यमातून सरकार आकारत असतं, आपण त्यांचा जर उल्लेख केला तर आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतील. आता सेवा शुल्क, विविध प्रकारच्या सेवा सरकारच्या माध्यमातून लोकांना दिल्या जातात आणि त्या सेवा पुरवत असताना त्या सेवांचं शुल्क किंवा त्यांचा मोबदला म्हणून थोड्याफार प्रमाणामध्ये लोकांकडून काही रक्कम ही सेवा शुल्क म्हणून आकारली जाते. नंतर बघा, नोंदणी शुल्क, विविध प्रकारच्या कागदपत्रांची व्यवहारांची त्या ठिकाणी शासकीय कार्यालयांमध्ये नोंदी केल्या जातात, मोठमोठ्या व्यवहार त्या ठिकाणी केले जातात खरेदी विक्रीचे. अशा नोंदी करताना त्या नोंदींसाठी आता नोंद व्यवहार जर मोठे असतील तर नोंदणी रक्कम ही सुद्धा जास्त असते आणि मग नोंदणी शुल्क आकारून सरकार थोड्याफार प्रमाणामध्ये उत्पन्न त्या माध्यमातून प्राप्त करू शकते. आता बघा, शुल्क या पद्धतीने सरकारला प्राप्त होते आणि शुल्काच्या माध्यमातून सुद्धा सरकारला उत्पन्न हे प्राप्त होत असतं. त्याच्यानंतर दुसरा जो मार्ग आहे, सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती. आता शासनाकडून आज सरकार आपल्या नागरिकांना विविध सेवा व वस्तूंची विक्री करते. अशा वस्तू व सेवांचा लोकांनी सरकारला दिलेला जो मोबदला असतो त्या मोबदल्याला आपण किंमत म्हणतो. आता सरकारकडून विविध प्रकारच्या सेवा या पुरवल्या जातात आणि त्या सेवांचा लाभ आज आपण समाजातील लोकांना देत असतो. आता सरकारच्या माध्यमातून बऱ्याचशा सेवा लोकांना पुरविल्या जातात. आता चांगली गोष्ट जेव्हा आपण करतो त्या चांगल्या गोष्टीचा थोड्याफार प्रमाणामध्ये आपण जर मोबदला घेतला तर फारसं काही बिघडत नाही. या धरतीवर सरकारकडून लोकांच्या हितासाठी विविध प्रकारच्या सेवा या पुरविल्या जातात आणि विविध सेवा व वस्तूंची विक्री सरकारकडून केली जाते. अशा वस्तू व सेवांचा लोकांनी सरकारला दिलेला जो मोबदला असतो आपण त्याला किंमत म्हणतो. उदाहरणार्थ रेल्वे सेवा, आता सरकारच्या माध्यमातून ही सेवा पूर्ण भारतभर पुरवली जाते. आज प्रवासी प्रकारामध्ये रेल्वे आणि इतर प्रवासी साधनांचा आपण जर उल्लेख केला तर सरकारच्या माध्यमातून जी रेल्वे सेवा पुरवली जाते त्या सेवेचं शुल्क एकदम अत्यल्प प्रमाणामध्ये सरकारकडून घेतली जाते. कारण सरकारचा उद्देशच आहे की ही सेवा जनतेच्या सेवेसाठी सरकार देत असतं, त्यामुळं त्याचा अर्धीसुद्धा किंमत सरकारकडून वसूल केली जात नाही. इतक्या स्वस्त दरामध्ये रेल्वे सेवा सरकार पुरवित असते. त्याच पद्धतीने टपाल सेवा, आता आपले पत्र किंवा महत्त्वाची कागदपत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपण पाठवतो त्या कामासाठी सुद्धा पोस्ट कार्यालय हे कार्य म्हणजे काम करतं आणि ती सेवासुद्धा एकदम अत्यल्प किमतीमध्ये लोकांना शासनाकडून पुरवली जाते. म्हणजे समाजसेवा हा जो प्रकार केला जातो त्याच प्रकारामध्ये टपाल सेवा ही एक प्रकारची समाजसेवा म्हणूनच सरकार करत असते. एवढ्या अत्यल्प मोबदल्यामध्ये या सेवा सरकारकडून दिल्या जातात. आता याच्यानंतर विशेष अधिभार, या मार्गातून सुद्धा सरकारला उत्पन्न प्राप्त होतं. आता विशेष अधिभार म्हणजे नेमकं काय? शासनाकडून विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेल्या विशेष सुविधांमुळं नागरिकांनी दिलेला मोबदला म्हणजे विशेष अधिभार होय.
आता शहरी भागांमध्ये महानगरपालिका नगरपालिका या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या स्थानिक स्वराज्य संस्था आपल्या शहरातील रहिवाशांना किंवा विशेष भागामध्ये राहणाऱ्या लोकांना काही खास अशा सोयी सुविधा या त्यांच्या माध्यमातून पुरविल्या जातात. आता नागरिकांना ज्या सोयी सुविधा या प्राप्त होतात त्या सोयी सुविधांमध्ये इथं रस्ते ऊर्जा पाणी पुरवठा यासारख्या गोष्टी लोकांना प्राप्त होत असतात आणि त्या गोष्टी देण्याबद्दल या स्थानिक स्वराज्य संस्था थोड्याफार प्रमाणामध्ये त्या सेवांचा मोबदला हा आकारत असते. त्या मोबदल्याला आपण विशेष अधिभार या नावाने त्या ठिकाणी ओळखतो. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था लोकांसाठी बऱ्याचशा सुविधा पुरवतात आणि त्या सुविधा पुरवल्यामुळं त्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडून लोकांच्या माध्यमातून काही प्रमाणामध्ये पैशाची आकारणी केली जाते. त्याला आपण विशेष अधिभार म्हणतो आणि त्या अधिभाराच्या माध्यमातूनच स्थानिक स्वराज्य संस्था लोकहितासाठी काम करतात किंवा विविध प्रकारच्या योजना राबवतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थांचं ते एक प्रकारचं उत्पन्नाचं साधन आहे. आता ऊर्जा पाणीपुरवठा रस्ते या कामांसाठी बराचसा खर्च या स्थानिक स्वराज्य संस्थांना करावा लागतो आणि तर थोड्याफार प्रमाणामध्ये आपण त्या खर्चाचा वाटा जर उचलला तर काही फारसं बिघडत नाही. म्हणून लोकांकडून थोड्याफार प्रमाणामध्ये अधिभाराच्या माध्यमातून कर आकारणी केली जाते आणि त्या कराची रक्कम त्या कामासाठी खर्च केली जाते. आता याच्यानंतर आपल्याला करेक्टर उत्पन्नामध्ये चौथा जो घटक आहे दंड व दंडात्मक रक्कमा. आता बघा दंड आणि दंडात्मक रक्कमा सरकारी कायदे आणि नियम यांचं उल्लंघन ज्या वेळेस केलं जातं त्यावेळेस सरकारी यंत्रणेकडून जे कायदे मोडतात नियमाचं उल्लंघन करतात अशा लोकांकडून दंडाची आकारणी केली जाते आणि दंडाची आकारणी करून ती रक्कम सरकारी जमा केली जाते. आता दंड आणि दंडात्मक कारवाईमधून बरीचशी रक्कम ही जमा केली जाते आणि त्या रकमेचा सुद्धा वापर सरकारच्या योजनांसाठी केला जातो. आता उदाहरणार्थ आपण रोज पाहतो की मोठ्या शहरांमध्ये वाहतुकीचे नियम बरेचसे लोक मोडतात किंवा रॉंग साईडने आपलं वाहन घेऊन जाणे सिग्नल तोडणे किंवा वाहनांवर जास्त प्रवासी बसवणे खऱ्या अर्थाने या गोष्टी नियमाच्या बाहेर जर असतील तर त्या ठिकाणी पोलीस त्या लोकांना अडवतात ती वाहनं थांबवतात आणि योग्य त्या प्रमाणामध्ये त्यांच्याकडून दंडाची रक्कम वसूल केली जाते आणि अशा प्रकारचे जे लोक नियम तोडतात किंवा नियमांचं उल्लंघन करतात त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून सरकारला इथं दंडाची रक्कम वसूल केली जाते आणि त्याही रकमांचा त्या दंडाचा वापर वेगवेगळ्या कामांसाठी सरकारच्या माध्यमातून केला जातो. त्याच्यानंतर बघा भेटी अनुदाने देणग्या या स्वरूपात सुद्धा सरकारकडं वेगवेगळ्या प्रकारातून पैसा येत असतो. आता भेटी अनुदाने आणि देणग्या शासनाला आपल्या नागरिकांकडून भेटीद्वारे उत्पन्न मिळतं. आता आपल्या भारतातील बरेचसे व्यक्ती सरकारच्या तिजोरीमध्ये देणगी म्हणून मोठ्या रकमा सरकारला देत असतात. त्याचप्रमाणे विदेशी शासन म्हणजे परदेशातून सुद्धा किंवा परदेशी संस्थांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये काही विशिष्ट हेतू साध्य करण्यासाठी अनुदान मिळू शकते. तर भारत आपला भारत हा विकसनशील देश असल्यामुळं विदेशी सहाय्य आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त होत असतं.
आणि त्या विदेशी सहाय्याचा आपल्या देशाचा विकास करण्यासाठी किंवा देशातील गरीब लोकांना त्या देणग्यांचा लाभ मिळवून देण्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये अशा विदेशी उत्पन्नाचा वापर करत असतं. तर विकासासाठी खर्च हा जास्तीत जास्त व्हावा किंवा विकासासाठी येणारा खर्च हा पूर्ण करता यावा त्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शासनाला उत्पन्न हे विविध मार्गांनी मिळतं. त्यामध्ये परदेशी संस्थासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये मदत करतात. आणि आता हे उत्पन्नाचं स्रोत मात्र अनिश्चित स्वरूपाचं असतं. आता किती प्रमाणामध्ये उत्पन्न मिळेल हे मात्र त्या माध्यमातून आपल्याला सांगता येत नाही. तर याच्यानंतर इथं विशेष कर, आता विशेष प्रकारचे कर हे आकारण्याचं काम सरकारकडून केलं जातं. आता ज्या ज्या गोष्टी लोकांच्या आरोग्याला घातक असतात अशा वस्तूंच्या उपभोग लोक घेत असतात. बऱ्याचशा वस्तू अशा आहे की त्या आरोग्याला घातक आहे तरीसुद्धा देशातील बरेचसे लोक अशा वस्तूंचा उपभोग घेतात. म्हणजे त्यांना त्या वस्तूंचं व्यसन लागतं. उदाहरणार्थ दारू असेल किंवा मादक पदार्थ असतील तर अशा या वस्तूंच्या सेवनावर आळा बसावा किंवा जास्तीत जास्त लोकांनी या व्यसनापासून दूर व्हावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून या मद्यावर किंवा तंबाखूवर किंवा अनेक प्रकारचे जे मादक पदार्थ असतात त्यांच्यावर विशेष कर सरकारकडून आकारला जातो. आणि त्या कराच्या माध्यमातून सुद्धा सरकारला हे उत्पन्न मिळत असतं. आणि सरते शेवटी कर्जे या प्रकारातून सुद्धा सरकारला उत्पन्न मिळतं. आता लोकांकडून सरकार ठेवी स्वीकारतं, त्याचप्रमाणे कर्ज रोखे. आता सरकार पैसा उभा करण्यासाठी आपल्या माध्यमातून समाजातील लोकांमध्ये कर्जरोख्यांची विक्री करते आणि त्या विक्रीमधून मोठ्या प्रमाणामध्ये सरकारला निधी हा उभा करता येतो. सरकारकडून सरकारसुद्धा समाजाच्या माध्यमातून कर्जाची उभारणी करते. आणि जसं देशातील लोकांकडून इथं कर्जरोख्यांच्या विक्रीमधून पैसा हा उभा करता येतो त्याच पद्धतीने विदेशी शासन किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक यांच्याकडून सुद्धा सरकारला विविध विकास कामे करण्यासाठी ऐनवेळेस आपल्याला कर्ज हे घ्यावं लागतं. आणि त्या कर्जाचा वापर करून सार्वजनिक उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये राबवले जातात. तर सार्वजनिक उत्पन्नाच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला कर उत्पन्न आणि करेतर उत्पन्न या दोन्ही मार्गांनी सरकारला उत्पन्न मिळतं. आणि ह्या उत्पन्नाचा वापर समाजातील विविध योजना आणि समाजहित साध्य करण्यासाठी बऱ्याचशा गोष्टींवर सरकारकडून ते उत्पन्न खर्च केलं जातं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सार्वजनिक उत्पन्न म्हणजे नेमकं काय आणि सार्वजनिक उत्पन्नाचा सरकारच्या माध्यमातून कसा वापर केला जातो या गोष्टींचा उल्लेख आज आपण इथं केलेला आहे. तर आज आपण इथं थांबू. नमस्कार.